नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प आज सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तब्बल एक तास संसदेमध्ये हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला. अंतरिम अर्थसंकल्प होता, कारण आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनही या अर्थसंकल्पाला महत्त्व होतं. जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी, कारण सर्वसामान्यांसाठी कोणत्या घोषणा होणार, काय महागणार, काय स्वस्त होणार आणि सामान्यांना अर्थसंकल्पातून काय मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती खरं तर या अर्थसंकल्पामध्ये दडलेली होती. आणि तब्बल एक तास निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. आत्तापर्यंत तब्बल 8 वेळा त्यांनी हा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केल्याचं पाहायला मिळालं. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अनेकांच्या लक्ष जे आहे ते या अर्थसंकल्पाकडे लागल्याचं पाहायला मिळालं होतं. नेमका अर्थसंकल्पामधले हायलाईट्स काय आहेत किंवा सामान्यांना या अर्थसंकल्पामधून काय मिळालं, हेच आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये एक दिलासादायक अशी बातमी आहे किंवा दिलासा जो आहे तो सर्वसामान्यांना मिळू शकतो, तो असा आहे की कररचनेमध्ये म्हणजे डायरेक्ट टॅक्समध्ये कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा कुठलाही बदल जो आहे, इन्कम टॅक्स रचनेमध्ये सुद्धा कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा जो आहे तो या निमित्तानं मिळणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. मग जो मागील कर होता म्हणजे 0 ते 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर जो आहे तो नव्हता आणि तोच पुढे देखील असणार आहे 2024 आणि 2025 या चालू आर्थिक वर्षामध्ये. त्याचबरोबर 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% जो आहे तो कर असणार आहे, जो मागील वर्षी देखील होता. त्यानंतर 6 ते 9 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जो आहे तो 10% कर असणार आहे. आणि एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर कररचनेमध्ये जो आहे तो कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं आहे. यासोबतच 9 ते 12 रुपयांपर्यंतचं जे उत्पन्न असणार आहे, 9 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न जे आहे त्याच्यावर 15% इतका कर जो आहे तो असणार आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेमध्ये होता आणि तो सम प्रमाणामध्ये जो आहे म्हणजे तो तसाच जो आहे तो आपल्याला या अर्थसंकल्पामध्येही पाहायला मिळतो आहे. सोबतच 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर 20% कर असणार आहे. आणि 15 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न असणार आहे म्हणजे 12 ते 15 लाखावर 20% आणि 15 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर 30% कर जो आहे तो साधारणपणे असणार आहे. त्यामुळं कर रचनेमध्ये डायरेक्टली कुठलाही बदल न झाल्यामुळं सर्वसामान्यांना जो आहे तो मोठा दिलासा यामुळं मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर ई वाहनांना जे आहे ते प्रोत्साहन मिळणार आहे, म्हणजे पर्यावरणपूरक वाहतूक व्हावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. त्यासोबतच मुद्रा योजनेतून जे आहे ते आत्तापर्यंत 34 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते देखील वितरित होणार असल्याची माहिती जी आहे ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यासोबतच बोलताना निर्मला सीतारामन असं म्हणाल्या की देशामध्ये जी GST प्रणाली आहे, या GST प्रणालीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना जी आहे ती यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वायवल कॅन्सर रोखण्यासाठी म्हणजे महिलांमध्ये असणारा गर्भाशयाचा कॅन्सर जो आहे तो रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जी आहे ती सुरू करण्यात येईल. 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर जो आहे तो भर दिला जाईल असं देखील निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितलं. शेतकऱ्यांसाठी जर आपण खास करून पाहिलं तर आत्तापर्यंत PM किसान योजनेच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. यासोबतच किसान संपदा ही जी योजना आहे, या किसान संपदा योजनेतून 48 लाख शेतकऱ्यांना जो आहे तो लाभ झाला आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. आणि यासोबतच निर्मला सीतारामन यांनी घोषणा तर केल्या, मात्र एक विश्वास देखील व्यक्त केला की जुलैमध्ये जो अर्थसंकल्प सादर होईल त्याचं पूर्ण वर्षाचं बजेट जे आहे ते आमचं सरकार जे आहे ते सादर करेल. म्हणजे पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांनी NDA प्रणित मोदी सरकार जे आहे ते सत्तेवर येईल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर जर आपण पाहिलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जी आहे ती सुरू करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. याचबरोबरीनं आशा सेविका ज्या आहेत
त्या आशा सेविकांसाठी ही मोठी घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आशा सेविकांना आयुष्यमान योजना जी आहे ती योजना लागू करण्यात आलेली आहे. यासोबतच देशाच्या संरक्षणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य तर जे आहे ते राज्य केंद्र सरकार करणार आहे. तशी तरतूद देखील जी आहे ती करण्यात आलेली आहे. खास करून जर महिलांसाठी आपण पाहिलं तर महिलांना साठी 9 कोटी महिला ज्या आहेत त्या 9,83,00,000 महिला ज्या आहेत त्या सेल्फ ग्रुपबरोबर जोडल्या गेल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. यासोबतच पायाभूत सुविधांमध्ये जर आपण पाहिलं तर दळणवळण आहे, पाणी आहे, या सगळ्याबाबत जर आपण पाहिलं तर देशात 10 वर्षात म्हणजे मोदी सरकारच्या 10 वर्षामध्ये विमानतळांची संख्या जी आहे ती दुप्पट झाली आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. यासोबतच जर आपण पाहिलं तर मेट्रो सेवा जी आहे, मेट्रो सेवेचा विस्तार जो आहे तो आता छोट्या शहरांमध्ये देखील केला जाईल अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना दिली. याशिवाय संपूर्ण देशभरामध्ये 517 नवे विमानमार्ग जे आहेत ते प्रस्तावित असल्याची माहिती देखील संसदेला आणि पर्यायाने देशाला अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी दिली. आत्तापर्यंत देशात 149 विमानतळं जी आहेत ती आहेत अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली. आणि यासोबतच देशभरातील 40,000 रेल्वेचे डबे जे आहेत ते नव्या वंदे भारत एक्सप्रेसशी जोडणार असल्याची मोठी माहिती किंवा मोठी घोषणा जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली. यासोबतच आता राज्यांना जे आहेत राज्यांच्या विकासासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मिळणार आहे. याशिवायच राज्यांना आता केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज जे आहे ते देखील मिळणार आहे. अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा जी आहे ती राज्यांसाठी देखील ही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यासोबतच 7 लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे त्या 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर जो आहे तो असणार नाही आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 5.8% इतकी वित्तीय तूट जी आहे ती असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. याशिवायच 47.66% खर्चाचा अंदाज जो आहे तो यावर्षी निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. याशिवायच कॉर्पोरेट कर जो आहे किंवा कॉर्पोरेट दर जो आहे तो घटवत आपण 22% आणला आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली. तब्बल 1 तास संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. इंग्रजी भाषेमध्ये निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला. त्याबरोबरीनं जर आपण पाहिलं तर सी फूडच्या किमतीमध्ये देखील दुपटीने वाढ जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे. त्यासोबतच कौशल्य विकास योजनेमधून जो आहे तो देशातल्या 1.7 कोटी नागरिकांना फायदा झाला अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली. किंवा त्याबाबत सभागृहाला जे आहे ते त्यांनी किंवा देशाला जे आहे ते अवगत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला. याशिवायच संपूर्ण देशासाठी सध्या एक जी मोठी समस्या भेडसावते की लोकसंख्या वाढ, तर लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना जी आहे ती करण्यात येईल अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी यानिमित्तानं केल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच जर आपण जसं सुरुवातीला म्हटलं तसं मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता, अंतरिम अर्थसंकल्प होता, त्यामुळं आर्थिक पाहणी अहवाल जो आहे जो अर्थसंकल्पाच्या 1 दिवस अगोदर येतो तो आला नव्हता. मात्र केंद्रानं रिव्ह्यू जे आहे ते तो जाहीर केला होता आणि त्यामध्ये 5.8% जे आहे ते वित्तीय तूट आढळलेली आहे. 47.66% या वर्षाच्या खर्चाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या अनेक घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आता पुढच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीनंतर या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांचं खरंच किती टक्के इम्प्लिमेंटेशन होतं, किती टक्के अंमलबजावणी होते हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं आहे. एकंदरीतच जो निर्मला सीतारामन यांनी 1 तास संसदेमध्ये अर्थसंकल्प आज सादर केला, अंतरिम अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पाची माहिती अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचावी, देशवासियांपर्यंत पोहोचावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न होता. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ TVच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाईज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते.
गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyridge, proudly Indian.